टीम भवाले अपन सुद्धा आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। टॉस येण्याआधी मात्र आपण आपला प्रवेश सुद्धा आर्थिक स्वरूपाने फोन पे असेल कॅच असेल तो मात्र निश्चित करायचा आहे। स्पर्धेची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते। चला बेस्ट ऑफ लक वाला टेनिस बॉल महत्त्वाचा खेळाडू जो स्ट्रायकर एंड वरती उभा फैजान मैमन नॉ स्ट्रायकर एंड वरती पंकज आणि बॉलिंग मार्क वरती सागर कारभारे पाहायला मिळतो। पहिला बॉल 30 सरकार चार वोट पहिला चेंडू सरळ चेंडू लवड ऑन साइड ला शतरक्षक नाहीये मात्र सुपर ट्राय स्क्वेअर लेग चा छत्रक्षक ऑन साइड ला आला अप्रतिम हे क्रिकेट आहे अप्रतिम। मी त्याचा रनअप इथं पाहिला की जबरदस्त तो स्क्वेअर लेग बाउंड्रीला ऑन साइड लावून पोहोचलाय आणि मात्र थोडंसं मिस झाला नाहीतर महत्त्वाची प्राप्त केली असती फैजान मेहमदची। मात्र फैजान दुहेरीने आपली धावसंख्या ने मात्र आपला अकाउंट ओपनिंग करतोय टीम जाऊन पोहोचते एफडीसी कुडूस विदाउट लॉस वन बॉल टू रन्स ऑन द स्कोर बोर्ड दोन या धावसंख्येवरती। सेकंड बॉल सागर पुनर्सिद्धीचा बॉलिंग स्थानवरती आपण पाहतोय अर्णव खारबाव कारण लास्ट विकेट त्यांनी पाहिली होती साई स्पोर्ट्स खारबाव एक जबरदस्त ऋषभ काटे टीम या स्पर्धेमध्ये दोन टीम आपल्याला खारबाव पाहिले आजच्या दिवसामध्ये पहिली मॅच तुम्ही पाहिली असेल तर अक्लोली यावली सुप गुडलँड्स बॉल चेंडूला थोडीशी उतली दिली होती मात्र ती हॅट्रिक झाली नाहीये त्याचं कारण काय की सागरचा अप्रतिम चेंडू होता सागरचं लाईनअप लेन खूप क्लिअर आहे रनअप तेवढा स्ट्रॉंग आहे त्यानंतर मात्र चेंडूला व्हेरिएशन देणं व्हेरिएशन खूप चांगली दिली जाते आणि व्हेरिएशन देत असताना मात्र आपल्या अस्त्रातील चेंडू गोल्डनला मोमेंट दिली जातात। कुंदे गावातील माजी उपसरपंच शैलेश शेलार यांचं आगमन झालंय मोस्ट वेलकम हार्दिक स्वागत आपण मुख्यमंत्री स्थानापन व्हायचंय यावली फैजान मेहमद बँडचा ब्रँड स्ट्रोक्स वाडा ब्रँड स्ट्रोक्स सरळ सहा धावा। ज्येष्ठ नागरिक असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सर्वांनीच मात्र स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण मुख्य मंचावर यावली फैजान फायर झालाय थांबणं शक्य नाहीये वाडा टेनिस बॉलला ज्याने स्वरूप दिलं वाडा टेनिस बॉलला ज्याने उदयाला आणलं एक नाव होत हर्षद होंडो हर्षद मैमन त्याच अनुषंगाने हा खेळाडू तयार झालाय फैजान मैमन बॅक टू बॅक अटॅक मिस्टर सागर वरती धावसंख्या जाऊन होती फलकावरती 14 पंकज
गेले आता मात्र तुझा बॅटिंग स्थानवरती येतोय स्ट्रायकर एंड वरती या स्पर्धेमध्ये टीम गोरसई ए सुद्धा मध्ये दाखल झाली हरीश केनियन टीम आपलं मनपूर्वक स्वागत हरीश मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत लास्ट वीक मध्ये अकलूच्या मध्ये त्यांना मी पाहिलं होतं हरीश सुस्वागतम 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 कल्पेश वाडील यांच्या माध्यमातून सूचना येते की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे या स्पर्धेचा आनंद घ्यायचा यानंतर तुम्हाला गोरसई ए सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे सावंदी स्पोर्ट्स सावंदीच मध्ये पाहायला मिळणार आहे टीम भवाळी सुद्धा पाहायला मिळणार आहे अनिल संघाने आपला प्रवेश आधी निश्चित करायचा आहे कारण मित्रांनो तुम्ही जर उशिरा दाखल झाला तर कमी तुम्हाला षटकांची मात्र मॅचेस खेळायला मिळतील त्याला आम्ही आणि कमिटी कुठल्या वेळेस जबाबदार नाही आहेत यावली चांगला बॉल यावली चांगला लाईन अप लाईन आहे फैजानच्या विरोधात याआधी फैजान हवी झाला होता आता मात्र टीम खारबावकडनं गोली मारकडनं गोलंदाज मिस्तर विनीत नाव विनीत कारण वी म्हणजे विजय न म्हणजे नक्षत्र आणि त म्हणजे तत्पर्य आम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर विनीत टीम खारबावकडनं दोन चेंडू अकरा धावसंख्या फलकावरती सिरावली ती मात्र 17 या धावसंख्येवरती सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आत मुदवी आहे नॉ स्ट्रायकर एंडवरती पंकजला पाहतोय स्ट्रायकर एंडवरती मात्र मी पाहतोय फैजान मेन वाडा टेनिस बॉल क्रिकेट यावली फोर्टेस टुकडण्याचा प्रयत्न करतोय माझा बॅक टू बॅक टू चेंडू डीत लॉस पाहायला मिळाला कारण स्वतःवरती खूप मोठा विश्वास आहे फैजानचा कारण पहिल्यांदा मी बॅटिंग करणार आहे कारण ज्या पद्धतीनं 4 डिसेंबरला याच लास्ट वीकमध्ये अकलूच्या मैदानात असं वाटलं होतं की वन साईड मॅच असेल एका साईडनं टीम गोरसई बी भावेश पवारला मात्र सोयब आव्हान बाद केलं त्यानंतर 6 चेंडू नॉस्ट्रिक सूरज केनेचा सायकरीवरती मात्र फलंदाज होता पवन केने आणि त्याच्याविरुद्ध फैजानने 6 चेंडू 7 धावा करू दिला नाही हा इतिहास रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे या वर्षातील म्हणून नुसतं नाव नाही आहे तारीफ नाही आहे त्याने ते करून दाखवलं म्हणून सातत्याने समाज मूर्ख नसतो मित्रांनो कारण त्याला ते योग्य तर करावं लागतं म्हणावं लागतं यावरी नक्कीच हरीश केनेचं आगमन झालंय मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये आपलं चिंचवली नगरीमध्ये आपण पाहतोय कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून आपलं मोस्ट वेलकम सुस्वागतम 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 वेलकम षटकातील चेंडू फेकून झाले आतापर्यंत 4 धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 18 या धावसंख्येवरती 18 धावसंख्या फलकावरती जेव्हा येते ना तेव्हा खऱ्या अर्थात डोळेही पान फिटताना त्या व्यक्तीमध्ये मात्र छायाचित्र बिंबित होतंय जे नाव होतं 50 षटक झलकवली 13,000 रन धावा कम्प्लीट केल्या वर्ल्ड कप 2023 मध्ये 776 धावा ठोकल्या आणि जर्सी क्रमांक 18 प्रदान केली टीम इंडियाची आणि टीम इंडियाचं नेतृत्व केलं ते नाव विराट कोहली यावेळी मॅक्सवेल कॉपी बुक स्टाईल व्हाट अ सिलेक्शन मिस्टर पंकज सोयब आलाय मध्ये पंकज मात्र बाद झालाय चेंडू निघून जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार आणि 4 धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते एफडीसी कुडूच फलकावरती 22 या धावसंख्येवरती अनेक टुर्नामेंट यापुढे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार ऐकायला मिळणार एक दिग्गज टुर्नामेंट ज्या स्पर्धेची पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारत देश वाट पाहत असतो टेनिस बॉल क्रिकेटचा धुमासा टेनिस बॉल क्रिकेटची मेजवणी केंद्रीय चषक कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून झेवत असते सातत्याने भिवंडी नगरीमध्ये एक जबरदस्त सुकेश डाके आणि निलेश पाटील यांच्या माध्यमातून एवन जोडी अनेक टुर्नामेंटच्या माध्यमातून काम केलंय यावेळी आपण पाहू शकाल यावेळी सुपर रनिंग बिग विंडो विकेट 2 रन दिस कम्प्लीट मिस्टर सोयब आव्वा आणि यावेळी व्यक्ती पाहू शकाल फैजान मेहमद जे वादळ अजून मैदानच्या आतमध्ये आहे ते टीम खरबाव ते वादळ तुम्हाला थांबावं लागणार आहे या फैजानने आल्या आल्या आपली ओळख दिली आहे वाडा टेनिस बॉलमध्ये माझी ओळख काय आणि भिवंडी टेनिस बॉलमध्ये कशापदी मी त्याची छाप सुटतो षटक क्रमांक 2 मध्ये कम्प्लीट झाली 12 चेंडू धावसंख्या फलकावरती आली ती मात्र 24 या धावसंख्येवरती तोवर इथेच थांबूया येतो छोटीशी विश्रांती यू गया और मी यू आया यस कम ऑन डिझे
आदित्य म्हात्रे यावेळी बॉलिंग स्थान वरती षटक क्रमांक 3 साठी फैजान सायकरीवाली मात्र खेळण्याचा प्रयत्न होता मिनी हेलिकॉप्टर मात्र टाइमिंग परफेक्ट नाही आहे सोयबला परतावा लागेल का यस इज गॉन रन ऑफ मध्ये परतावा लागेल नजर अटी अर्धुट घटनागटी और एक बढ़िया विकेट स्टैंड में जाता हुआ बल्लेबाज मिस्टर सोएब फावा चेंडू फेकून त्याने षटकातील आपण पाहतोय तिच्या षटकातील चार शेवटचे दोन चेंडूचा खेळ अजूनही अखेरीच बाकी आहे नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक 5 यावेळी अक्रॉस केल्याचा प्रयत्न होता मात्र अप्रतिम कटर बॉल जडवरती मात्र फलंदाजा रोखलं गेलं कारण चेंडू स्विंग झाला जेव्हा चेंडू टप्पा पडला त्याला वाटलं होतं लॉंग आर्म इजर मिड विकेट लाईल चेंडू मात्र उजव्याशी परफेक्ट रिझन बाहेर मध्ये निघाला ज्याला कटर बॉल या नावाने मात्र ग्रामीण टेनिसला ओळख दिली एक जबरदस्त कटर केला फक्त फलंदाजाला मुवमेंट करून ठेवलं त्याला बॅकफुटला ठेवलं त्याला मात्र मुवमेंट करून दिलीच नाहीये वाट गोलंदाजी यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न बॅक टू बॉल दिस डॉट तीन षटक मध्ये कंप्लीट झाली धावसंख्या जाऊन बुद्धी फलकावरती 29 या धावसंख्येवरती शेवटच्या षटकामध्ये आलेला फलंदाज मिस्टर फैजान त्याला अटॅक करावा लागणार आहे कारण आता मध्ये धावसंख्या येणं गरजेचं आहे त्याला म्हणजे टीम भिवंडी खारबावकडनं प्रमुख झाली आहे या स्पर्धेमध्ये त्यांचा चांगला क्रिकेट असेलच त्यांच्या चांगले फलंदाज असतीलच हे मात्र माइंडमध्ये ठेवल्यानंतर फैजान इथं मध्ये काय करेल आणि येणारे 6 चेंडू किती धावा येतील हे तुमच्यामध्ये मी लगेच पोहोचवत आहे तोपर्यंत घेतो एक छोटीशी विश्रांती यस डीज
सावंदे स्पोर्ट सावंदे संपर्क साधायचा आहे। बल्लेबाज मिस्टर फैजान मेहमद आखिरी पांच गेंदे और बाकी है। यावली मैदान चात मध्ये लेजेंड प्लेयर ऑफ वाडा मोजम अनेक वर्ष वाडा टेनिस बॉल वरती त्याची हुकूमत राहिली आहे। वाडा टेनिस बॉल मध्ये आज ही त्याचा तोच फिटनेस मला पाहायला मिळतोय। आज मध्ये तोच क्रिकेट मला पाहायला मिळेल का जो मी मात्र चिंगरच्या मैदानावरती 2014 मध्ये पाहिला होता। मोजम यावली स्ट्रायकर एंड वरती येतोय बॉलिंग मध्ये सज्ज होते विकेट अटॅकिंग गोलंदाज मिस्टर श्रुतिक पाहायला मिळतंय टीम खारबावकडनं। शेवटचे पांच चेंडू धावसंख्या स्थिरावली आहे फलकावरती आपण पाहतोय। यावेळी मोजम मात्र त्याला कुठपर्यंत नेऊन ठेवेल पाहायला मिळणार आहे। सेकंड बॉल यावेळी मोजमला फ्लॅटेड बॉल दिलाय। व्हाट अ इमेजिंग आउटस्टँडिंग ऑफ द कॅच दिस टूर्नामेंट रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल त्याला काय जबरदस्त आउटस्टँडिंग इमेजिंग झेल कॅच ऑफ द टूर्नामेंट होऊ शकेल का दावेदारचा खेळाडू टीम खारबावचा सुपुत्र काय जबरदस्त रिप्ले मध्ये पाहू शकाल जीटीसीच्या माध्यमातून काय जबरदस्त फ्लॅटेड बॉल होता मात्र कुठे ताकद थोडीशी कमी पडली ती फणकीज मोजमची परतावं लागलं मोजमला। अजूनही चार चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे। आज या स्पर्धेचा मतलब विचार केला तर पंचकृषीमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची ओळख चिंचवली गाव कुठे आहे ही स्पर्धा कुठे आहे आणि आई गावातील सर्व सपोर्टर सरपंच उपसरपंच आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व आमचे परम मित्र कल्पेजी बाडील यांच्या माध्यमातून पाहत आहे। टीम सावंदे संपर्क साधायचा आहे। न्यू बॅट्समन मैदानच्या आतमध्ये अफ्रिदी आपली बॅटिंग स्थान वरती येतोय। एकच धाव यावेळी दुसरा प्रयत्न होत नाहीये सुपर आणि बिकंड होत नाही त्याचं कारण काय अप्रतिम छत्रशन धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती। थर्टी रन ऑन द स्कोरबोर्ड जबरदस्त गोलंदाजी साकारली होती टीम मात्र खरबावणं धावसंख्या फलकावरती विचार केला तर बॅक टू विकेट सिंगल अजून तीन चेंडूचा खेळ मात्र शेष आहे। लो स्कोरिंग मॅच पसंत आहे वाडेकरांना। यावेळी फ्लॅटेड बॉल चेंडूने उंची जास्त घेतली आहे लांबी कमी आहे शत्ररक्षक तैनात आहे अंकिन एक विकेट मिस्टर प्रणितला परतावं लागेल। या षटकामध्ये असं वाटलं होतं टीम कोडूस 12 ते 15 धाव लावेल मात्र फैजान बाद झाला त्यानंतर मोजम बाद झाला आता प्रणित बाद होतोय आणि बॅक टू बॅक थ्री विकेट इज लॉस इज मस्त गोलंदाजी पाहायला मिळाली तर गोलंदाज श्रुती पाहायला मिळतोय खारबावकडनं। चार चेंडू अखेर धावसंख्या फलकावरती 30 रन ऑन द स्कोरबोर्ड। या षटकामध्ये विचार केला तर एकही धाव एकच धावली होती कारण तीन षटकामध्ये 9.5 च्या सरासरीने 29 धाव फलकावरती लागल्या होत्या। या षटकातील चार चेंडू अखेर विचार केला तर तीन विकेट एक सिंगल आली आहे आणि आत्तामध्ये विचार केला तर विकेट आहे गोलंदाजी राहिली आहे टीम खारबावकरांची एक जबरदस्त क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। आज जर विचार केला भिवंडी मग पाहतोय यावेळी सोनू मैदानच्या आतमध्ये येतोय वॉर्मअप करत येतोय आणि सोनू चांगला बॅटरस्ट्रोक खेळेल का मात्र गोलंदाज त्याला रोखेल का पाहायला मिळणार आहे काय घडणार आहे पाहूयात। कुडूस च्या विरोधात खरबाव यावली सरळ चेंडूला पाठवलाय ऑन साइडला शतरक्षक एकच धाव दिली जाईल का आणि एकच धावणे धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचते फलकावरती 31 रन ऑन द स्कोरबोर्ड।
तीन विकेट फक्त दोन धावा खर्च केल्यात. लास्ट बॉल अगेन चेंडू क्रमांक 24 एज अ फर्स्ट इन स्टार्ट एज फिनिश. सुपर बॉल. चार षटक कंप्लीट केली. धावसंख्या जाऊन बंदी फलकावरती 31 विजयासाठी 32 धावांचं माफक गमन जरी असेल तोपर्यंत कुठेच जाऊ नका, कारण जबरदस्त क्रिकेटची मेजवानी तुम्हाला लो स्कोर मध्ये पाहायला मिळणार आहे. इन ऍक्शन तोपर्यंत थांबूयात, घेऊयात ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आई गावती स्पोर्ट्स चिंचोली ट्रॉफी 2023 विद्यमान सोहळा, पहिला दिवस, शुभ गुरुवार. येतो लगेच सेकंड मध्ये, येतो घेतो छोटीची विश्रांती, देतो डीजेला संधी. ऐकत दुपारच्या 17 सुमधुर संगीत. मित्रांनो, कारण सेकंद बदलते, मिनिट बदलते, तास बदलते, दिवस बदलते, वर्ष बदलते, काळ बदलते, आणि 2023 डिसेंबर महिना आपण पाहतोय. त्यांचे 65 दिवसांचा हा रणसंग्राम या 365 दिवसांमध्ये आजमध्ये क्रिकेट खूप दूरवरती नाही, टॉल सीझन झालाय. कारण या भागात जरी रबर बॉल होत नसेल तरी आम्ही पालघर हे जिल्हा मात्र क्रमवत केलाय. पालघर ह्या जिल्ह्याचा क्रिकेट खूप वेगळा आहे. पालघर या जिल्ह्याचा क्रिकेटमध्ये खूप मोठा हाटकंड राहिला आहे, कारण याच पालघर जिल्ह्याने दोन सुपुत्र दिली टीम इंडियाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला. नारंगी गावचा पृथ्वी शहा, विरार गावचा सुपुत्र, त्यानंतर पालघरमधील माहीम गावचा सुपुत्र शार्दूल ठाकूर दिला तो मात्र पालघर जिल्ह्यानं. म्हणून पालघर जिल्हा तू सी ग्रेट हो. भूषण कारबारी बॅटिंग सर सारख्या एंडवरती येतोय. नॉन स्ट्रायकरवरती आदित्य मात्रे आणि बॉलिंग बार वरती वाडा एक्सप्रेस ज्याला संबोधलं गेलं 2023 मध्ये सोयब अव्वा. अव्वा या नावाने प्रसिद्धीला आला. अव्वा या नावाने क्रिकेटमध्ये त्याला आम्ही प्रमोट केलं. आणि सर्वात फास्टर गोलंदाज रनअप जर असेल तर तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहू शकाल, कारण सर्वात फास्टर बॉलर आहे सध्याच्या हंगामामध्ये पाहायला मिळणार. एका साईडने खारबाव पण त्यांना प्रत्युत्तर देईल का. 32 धावांचं माफक आव्हान आहे, त्याचबरोबर 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. सेकंड इनिंग मध्ये टेलर तर हुआ आहे, पिक्चर तर बाकी आहे. अभी तो मॅच तर चालू आहे, मॅच खतम हुई नाही आहे. चलतेच मॅच की ओर. पहिली गेंद, गेंदबाज तयार, बॅटिंग स्टँड पर तयार टीम खारबाव की ओर से फलंदाज भूषण. उन्हाचा तडाखा वाढतोय. डिसेंबर महिना आपण मध्ये थंडी मात्र जाणवत नाहीये, कारण या हंगामध्ये असं वाटतं की पूर्ण दिवस मध्ये थंडी असेल. मध्ये उन्हाचा विचार केला तर उन्हा तडाखा माझे सर्व खेळाडू स्पर्धेला मध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रमोट करतात. ही स्पर्धा मात्र जर पाहिली तर एक नाईस ऑफ द क्रिकेट टुर्नामेंट अँड भिवंडी. भिवंडीतील सर्वात उत्तम या सीझन मधलीच पहिली स्पर्धा आहे. 50,000 रुपये आपण पाहतोय, 25,000 रुपये त्याचा विचार केला स्पर्धेचा आपण पाहू शकाल. त्यानंतर माझा सिरीज तुम्हाला मात्र मिनी बाईक सायकल पाहायला मिळणार आहे. टॉस बॉक्स तुम्ही पाहू शकाल, देखणं आयोजन नियोजन आहे. त्यानंतर आमची DTC लाईव्ह एक जबरदस्त त्यांच्याकडनं सर्व कॅमेरा कव्हर बॅकअप मला पाहायला मिळतोय. यावेळी फ्लॅटेड बॉल घुटनाटे एक वर्ष पाहायला मिळतोय. जबरदस्त फायनल बॉडीला क्लिअर करतोय. आला षटकार, फ्लॅटेड बॉल.
मैच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सावंदे स्पोर्ट सावंदे आपल्या कर्णधार टॉसमन पोहोचायचा आहे आणि टीमने भावाले बी आपण टॉसमन पोहोचायचा आहे। आपल्या सोबत जोडून येतील नक्कीच पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार महत्त्वाचा गोलंदाज जेव्हा हा खेळतो ना तेव्हा मात्र मैदानामध्ये काही बोलणं शक्य नसतं। पाच चेंडू नंतर 20 रन ऑन द स्कोरबोर्ड, अजूनही 12 धावांचं टार्गेट आहे। 13 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे। म्हणजे पाच चेंडू ते आतापर्यंत टीम खारबावने विदाऊट लॉस चांगली पार्टनरशिप नाही। मी म्हणेन खऱ्या अर्थानं फलंदाज भूषण काही जबरदस्त अटॅकेड मूडमध्ये मला पाहायला मिळाला। गिव्ह मी अटॅक इज प्लॅन, अटॅक करण्याचा त्याचा प्लॅन होता पहिल्या चेंडूपासून पहिल्या ओव्हरपासून या टुर्नामेंटमध्ये। एका साईडनं पाहतोय टीम खारबावच्या विरुद्ध टीम कुडूस, एका साईडनं वाडा टेनिस बॉल, एका साईडनं भिवंडी टेनिस बॉल आणि संघर्षाला मात्र पेटलेत। यावेळी चेंडूला उडवलंय, मात्र साजी चेंडूवरती येईल का आणि फर्स्ट विकेट इज लॉस टीम खारबाव। इथनं मात्र काहीतरी गेम प्लॅनिंग इथं मात्र तुम्हाला होणार बदल पाहायला मिळणार का। षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट झालं एका विकेट नंतर, धावसंख्या आली फलकावरती ती मात्र 20 या धावसंख्येवरती। आता विचार केला तर 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष आहे ते मात्र 12 धावायचं। तोपर्यंत घेऊया छोटीशी विश्रांती। यस डीजे
तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मात्र बॅटिंग स्थानावरती महत्त्वाचा खेळाडू अजूनही आपलं काम करतोय, त्याचं नाव आहे भूषण. आजमध्ये जबरदस्त अटॅक, एज गुड जॉब टीम खारबावसाठी. मी खेळणार आहे माझ्या गावासाठी, मी खेळणार आहे माझ्या मात्र या एक गाव क्रिकेटसाठी, मी खेळणार आहे फक्त माझ्या फलंदाजी, मी मात्र खेळणार आहे आज मात्र भिवंडी टेनिससाठी. यावेळी सल चेंडूला पाठवत आहे, यावेळी रिवसिप अंकिन एक दर्जेदार स्ट्रोक येतोय, तो मात्र नक्कीच भूषणच्या बॅट बंद आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते फलकावरती. सव्वीस धावसंख्या फलकावरती येते, त्यानंतर जर विचार केला तर 32 धावांचं टार्गेट आहे. पूर्णपणे मात्र विजयाच्या शिखरावरती उभी आहे, विजयाच्या उंबरट्यावरती उभी आहे टीम पाहू शिखर. मात्र काय चमत्कार घडेल का सोनू मात्र कमबॅक करू देईल का, एकच प्रमुख असलं पाहिजे यावेळी टीम हुडूसाठी, फक्त विकेट अटॅक तो मात्र करावा लागणार आहे. सेकंड बॉल फ्लॅटेड बॉल, फक्त चेंडूला सन्मानित केलं, शॉर्ट थडम्यांचा शतरक्षक देण्यात आता एकच धाव दिली जाते आणि एका धावने स्कोर कार्ड पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचते फलकावरती 27 या संख्येवरती. 27 रन ऑन द स्कोर बोर्ड, विजयासाठी फक्त इथनं विचार केला तर 5 धावीची गरज आहे. 32 धावांचं माफक असताना आतापर्यंत मात्र पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर सोयबचं षटक खूप माग ठरलं, ज्याच्यावरती 20 धावा कन्वर्ट केल्या गेल्या, त्यानंतर मात्र 2 धावांचा विचार केला तर यावेळी मॅच क्लास, दोन्ही कॉपी बुक स्टाईल, सरळ दर्जेदार स्ट्रोक्स, अंकिनिक 6 धावा, बेस्ट स्टॉप लक टीम अर्णव इलेव्हन खरबाव. मॅन द मॅच कडे जातोय, मॅन द मॅच, नो मुवमेंट अँड नो डाऊट, मिस्टर भूषण कारबारी मॅन ऑफ द मॅच.